वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। जळगाव शहरामध्ये पुन्हा एकदा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। तुम्ही जळगाव शहराचे रस्ते बघू शकता, ह्या रस्त्यावर रोज सारखी वर्दळ आपल्याला आज दिसून येत नाही आहे। याच्या मागचं कारण हे आहे की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने जळगाव शहरामध्ये व जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे, आणि सोबतच शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूसुद्धा होताना आपल्याला दिसत आहे। याचसाठी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरामध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। जळगाव शहरामध्ये कोरोनाचा याआधीही भरपूर मोठा उद्रेक झाला होता, त्याच पार्श्वभूमीवर याआधीसुद्धा ह्याच महिन्याला 2020 मार्चमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता, आणि तब्बल पुन्हा एक वर्षानंतर जळगाव शहरामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता पुन्हा एकदा जळगाव शहरात लॉकडाऊन म्हणजे जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। तो आपण पाहू शकता जळगाव शहराचे रस्ते हे थोड्या बहुत प्रमाणे खाली आहे, पण नागरिकांची वर्दळ इथं सुरूच आहे। काही नागरिक इथून प्रवास करताच आहे। जनता कर्फ्यूचं पालन होताना आपल्याला इथं दिसतं आहे, पण जास्त प्रमाणात इथं जनता कर्फ्यूचं पालन होत नाही आहे। नागरिकांची ये जा आपल्याला जळगावच्या रस्त्यांवर दिसतच आहे। इंडिया अब तक प्रेक्षकांना सुद्धा हेच आवाहन करेल की कोरोनापासून वाचण्यासाठी आपण मास्कचा वापर करायचा आहे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन करायचं आहे आपल्याला, आणि आपल्या हात स्वच्छ धुवायचे आहे, कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला नियमांचे पालन करणे गरजेचेच आहे। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।